आणि याचा याचा अर्थ असा आहे की काही काळ हा संघर्ष होईल पण त्याच्यानंतर एका शहाणपणाचा नवा सूर्य उगवेल हा मावळतीचा सूर्य जाता की का त्या जातीमध्ये राहिले ना त्याच्यामुळे व्यवसाय मिळत आता कुठल्याही नावेला जर विचारलं तर तो म्हणतो पोराला कम्प्युटरमध्ये घालायचं आपला व्यवसाय द्यायचा इतकी स्वतःच्या जा व्यवसायाबद्दल जातीगत व्यवसायाबद्दल घृणा निर्माण झालेली आणि आमचा ब्राह्मण डॉक्टर माझ्या वेळेचा कोपरकर माझा ज्युनियर हा पुण्यामध्ये चेंज चालवतो ब्युटी पार्लरची आणि आपला डॉक्टर व्यवसाय करतो आणि तो सलून निर्माण करते भांडारकरला त्याचं पॅपिलॉन नावाचं सलून आहे आणि तो म्हणतो डॉक्टर आणि न्हावी यांचा संबंध आहे खरा न्हावीपूर्वी शस्त्रक्रिया करे आणि त्याचं चा जोरच चाललंय तर जातीगत व्यवसायाचं काय राहिलं चितळे दुधाचा व्यवसाय करतात म्हणजे त्यांनी गवळी व्यवसाय स्वीकारलेला आहे तसं जातीगत ब्राह्मण भिक्षुकीचा व्यवसाय चित्र करत नाहीत पुण्यामध्ये एवढे हे आहेत तर व्य व्यवसायांतर होत आहे पण जात सोडायची हिंमत अजून होत नाही आहे आणि महापुरुषांनी हा कदाचित महापुरुष हा शेवटचा प्रयत्न असेल जात टेकवण्याचा की मग जर आपण जात सोडली तर आपण महापुरुषाशी नातं चांगण्यापासून बढाई मारण्यापासून वंचित होऊ आणि त्या सगळ्या महापुरुषांचे पराक्रम त्यांनी यांना मारले आणि त्यांना मारले आणि हे कसे विजयी झाले असे असतात असेच महापुरुष आहेत महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ किंवा असे संत परंपरा फार मोठी आहे ती चोखामेळ्यापर्यंत जाते सर्व जातीमध्ये संत निर्माण झाले म्हणजे विवेकाने लोकांना मानवतावाद सांगणारे लोक तयार झाले त्यांचे अभिमान जातींना फारसे नाही आहेत आणि प्रबोधनवाले खूप झाले लांडे आगरकर देशमुख महात्मा फुले त्यांचा अभिमान कमी आहे म्हणून महाराष्ट्र धर्म नावाची जी गोष्ट आहे ती खरी तयार होते संत परंपरेतून आणि प्रबोधन परंपरे, परंपरे। कारण नर्मदेच्यावर प्रबोधन झालं नाही दक्षिण भारतात थोडंफार रामस्वामी नायकरने केलं पण ते फार आक्रमक पद्धतीने केलं की ते प्रत्येक दसऱ्याला आपल्या उत्तरेकडे रावण दहन होतं आणि ते रामाच्या पुतळ्याला जोडे मारण्याच्या मिरवणुका निघायच्या का कारण रावण आमचा दक्षिण भारताचा राजा त्याची तुम्ही विटंबना करता तर आम्ही तुमची करतो त्याच्यातून तुम डेएमकाचा जन्म झाला आणि आता जे आग्रहार म्हणतात आग्रार वाजता म्हणजे ब्राह्मण असे अय्यर आये आणि अय्यंगार ही हा कुणी होऊच शकत नाही सीएम ते जर राजकारणात टिकू शकत नाही अशी परिस्थिती आली उत्तरेकडे सगळे देवांनी काय केलं गर्दी केली तिथे कोणाला माहिती सगळे जन्माला तिकडंच आले किंवा तिकडच्या लोकांना काल्पनिकदृष्ट्या देवाला जन्म घालायची जास्त हाऊस असेल म्हणून राम आले प्रभुरामचंद्र भगवान श्रीकृष्ण गौतम बुद्ध जैन सगळे ते यू पी बिहारमध्येच आले सगळे त्यामुळे तिकडच्या नेत्याला ती एक पद्धत पडली की तो देवाच्या थाटातच बोलतो अंतिम सत्य बोलल्यासारखं बोलतं दक्षिणे दक्षिण भारतामध्ये आभासी असल्यामुळे तिथे पहिल्यांदा सिनेमात काम करावं लागतं हिरो व्हावं हो लागतं आणि मग राजकारणात यावं लागतं फक्त महाराष्ट्र एकच प्रांत आहे की जिथे कार्यकर्त्यांना किंमत आहे आणि तो महाराष्ट्र धर्म म्हणजे संत आणि त्याला जोडून आलेली प्रबोधन परंपरा